फलंदाज परे चिखलेकर खरोखरच भोपाळ्याला सुप्रीम चषक मध्ये जर पाहिलं तर विश्वास इलेव्हन नारपोली मधून परे चिखलेकर आणि साई संघाचा संकेत मोकल हे दोन फलंदाज खेळत होते। त्यात परे चिखलेकरनं सुंदर कामगिरी केली होती, 11 धावा आल्या आल्या खेळायला सुरुवात केली होती। परे चिखलेकरनं सुप्रीम चषक मध्ये 11 धावांचं योगदान दिलं होतं, परंतु दुर्दैवानं त्यांचा संघ पराभूत झाला होता। परंतु आता मात्र मैदानात एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतात हे दोन्ही खेळाडू। गोलंदाज चेतन मोकलचा पहिला चेंडू अतिशय सुंदर, पुढचा चेंडू आणि ज्या पद्धतीने त्याचा फेवरेट शॉट मानला जातो त्याच पद्धतीने फेवरेट शॉट चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने सी मारेच्या बाहेर साधा पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आता मात्र आपल्या बॅटचा फेस खोलला आहे ज्याचा फेवरेट शॉट आहे परे चिखलेकरचा फेवरेट शॉट आहे फाईन लेग आणि लॉंग लेगचा रिझन आहे। त्याच रिझन मध्ये षटकार लगावून आपलं वैयक्तिक आणि सांघिक आकड ओपन केला परे चिखलेकर ह्या फलंदाजांना। तर पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाज चेतन मोकल, त्याला सामोरं जाते परे चिखलेकर। लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडूला गल्लीमध्ये ट्रॅव्हल केलाय, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गावदेवी हे साई संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून आणि कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळाली नाही। पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतो। याच्या अगोदरचा जर सामना पाहिला तर मोठा धाव संख्येचं डोंगर उभं केलं होतं ते म्हणजे पलसपे संघाना, त्याच पद्धतीने डोंगर उभं करतोय की काय तो म्हणजे मंगलमूर्ती कालांतरे संघ। त्याच पद्धतीचा डाबर चवन शॉट फटका डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सी मार्शच्या बाहेर साधा वेळेसाठी। धन्यवाद डीजे, खरोखरच अतिशय सुंदर सामना पाहता बेलीज परस चिखलेकरच्या फलीतून निघालेला हा खणखणीत दुसरा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 12। पहिलं षटक कार्यरत, एक निर्धाव चेंडू जातो एक षटकार येतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गेल्यानंतर पुन्हा एकदा षटकार, पुढचा चेंडू गोलंदाज चेतन मोकलचा या चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही। प्रवीण घरात आणि परेश चिखलेकर या दोन फलंदाजांना निश्चितच परेश चिखलेकर आणि प्रवीण घरात रायगड टेनिस क्रिकेट मधलं एक उंचावलेलं नाव आहे आणि ते उंचावलेले दोन्ही नावं आपल्याला मैदानात खेळताना दिसतात। आपल्यातली गुणवत्ता आपल्यातला क्लास दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो परेश चिखलेकर आणि आता मात्र प्रथम स्ट्राईक वर येतोय तो फलंदाज प्रवीण घरात। अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूची सांगता। अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेल मात्र इथे संपुष्टात आलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 13। खरोखरच बिनबाद 13 धावसंख्या धावपलकावर लागले। आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट आपल्याला दाखवतंय, निश्चितच त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करायला हवं। 188 देशापर्यंत ही श्रृंखला आपली लाईव्ह पोहोचवण्याचं काम करतायत, निश्चितच 198 देश खरे तर आहेत परंतु त्यातील 10 देशांमध्ये युट्यूब नाहीये। मागच्या वेळी जेव्हा इथे श्रृंखला होत्या तेव्हा आमचे समालोचक म्हटले होते 198 देशामध्ये लाईव्ह दाखवले जाते, परंतु ताबडतोब मला 2-3 फोन आले, बाबा 198 देशामध्ये नाही 188 देश। मी बोलतो काय रे बाबा, तो बोलतो अरे बाबा 188 देशामध्ये लाईव्ह युट्यूब आहे आणि 10 देशामध्ये युट्यूब नाहीये, त्यामुळे 188 देश। म्हणून 188 देशामध्ये लाईव्ह ही श्रृंखला दिसते। खरोखरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन षटकारांच्या सहाय्याने 13 धावा धावपलकावर लागल्यात मंगलपूरचे कालंद्रे संघाच्या। तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश मोकल।
चेतन मोकल, संकेत मोकल अशी मोकल फॅमिलीची संपूर्ण टीम आहे. निश्चितच आपण पाहतो ज्या पद्धतीने जास्ती फॅमिली मेंबरचा भरणा संघांमध्ये असतो त्याच पद्धतीने या संघात सुद्धा भरणा आहे. राकेश मोकल याचा पहिला चेंडू खेळून येईल. परेश चिखलेकर, परेश चिखलेकर उंचावरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची खालची एज घेऊन चेंडू जातोय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतोय. चेंडूची फेक फक्त सिंगल घेतल्या, सिंगल ने स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा स्ट्राईक वर जातोय फलंदाज प्रवीण खरात. तर स्ट्राईक वर आलाय ज्याला की एक रायगडचा टॉप 10 मधला खेळाडू ओळखला जातो तो प्रवीण खरात. तर त्याच्या समोर गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश मोकल. राकेश मोकल एक घनागतकी गोलंदाज आहे ज्याच्या नावावर अनेक गोलंदाजच्या किताब आहेत. तर राकेश मोकल मात्र गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू मात्र पॅडवर आदळला. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज राकेश मोकलच्या माध्यमातून. मी म्हटलं राकेश मोकल एक अतिशय सुंदर गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते राकेश मोकलच्या माध्यमातून. तोच राकेश मोकल तयार झालाय. समोर प्रवीण खरात. प्रवीण खरातनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू गेला होता फर्स्ट स्लिप मॅनच्या हातामध्ये. परंतु थोडस गचाल कामगिरी, चेंडू गेला सीमा रेषे बॅट डाबर चौपट चौका. धन्यवाद डीजे. खरोखरच अनेक मान्यवर या सामन्यांचा लाभ घेतात, उभे राहून सामने पाहतात. त्यात आमच्या नरेश दादा भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षात येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता होती परंतु डायरेक्ट हिट करून फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. जीवनदान मिळालंय परेश चिखलेकरला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज राकेश मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सर आपण पाहिलं राकेश मोकल एक अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. परंतु राकेश मोकलला ही जोडी फोडणं महत्वाचं असणार आहे आपल्या साई संघाच्या स्नेहासाठी. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय प्रवीण घराच्या पलीतून. लॉंगांच्या डोक्यावर सी मारीची बाहेर डाबर चवनप्राश षटकार. धन्यवाद डीजे. निश्चितच अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. सहा धावेंचा हा फटका. पुन्हा एकदा राकेश मोकलचा पुढचा चेंडू. थोडासा खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा आला आणि या स्वर चेंडूच्या सायन धावसंख्या वधारते. 25 धाव संख्या झाली आहे ती म्हणजे प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती कालंद्रे संघाची. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय राकेश मोकलना. सुंदर गोलंदाजी करतावेली. आता मात्र एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर थोडीशी चकवी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्पेटच्या शायेनं हा चेंडू खणून काढलाय. एक धाव मात्र पूर्ण केली, त्यात सुद्धा तुतुमिमी होत होत आणि एक धावेच्या मध्यनं धावपलकावर धावा लागल्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 26. निश्चितच आपण पाहतोय धावपलकावर धावा लागल्या बिनबाद 26. सलामीची जोडी आहे आणि या जोडीला फोडणं हे महत्वाचं असणार आहे साई संघासाठी. परंतु ही जोडी रायगड मधली टॉप जोडीमध्ये हिची नाव गणना केली जाते, परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत. प्रवीण घरत जरी तीन चेंडू डॉट केला असला तरी एक षटकार आणि एक चौकाराचं योगदान दिलंय. परेश चिखलेकरनं सुंदर कामगिरी केली. दोन षटकारच्या सहाय्यानं 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय ते म्हणजे आपल्या मंगलमूर्ती कालंद्रे संघाला. ओव्हर टू अनिल भोईर.
निश्चितच रुपेश या ठिकाणी एक चमकदार आणि खणखणीत फलंदाजी ज्याच्यावर गोलंदाज मात्र त्यांना रोखू शकत नाही. डॉट गेट चेंडू जरी टाकले असले तरी पण निर्धाव चेंडूच्या नंतर ज्याने काही फलंदाजी खेळली ती उत्कृष्ट चौक्या आणि षटकारांनीच खेळली आणि आतापर्यंत धाव संख्या 26 घरामध्ये निश्चितच या ठिकाणी कालुंद्रे संघाची केलेली आहे. कालुंद्रे संघातून सलामीच्या सलामीर परत चिखलेकर प्रवीण घरत हा सुंदर चेंडू होता, फसवा चेंडू होता, घणाघाती घात करणार चेंडू होता आणि चेंडू सरळ मागच्या दिशेने जातोय. आतली कडा निश्चित चेंडू घेऊ शकला असता परंतु या ठिकाणी एक चांगला प्रयत्न चेंडू टाकण्याचा जो केला आणि सफल ठरला तो गोलंदाज नाना मोकळ. निश्चितच आपण पाहिलं तो चेंडू पूर्णपणे इन स्विंग झाला, ऑफ ऑफ ब्रेक त्याला बोलतात रुपेश पाहायचा. हा चेंडू सुंदर गुडलेंचा चेंडू होता, उजवी कडा घेतली होती आणि चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आपली जी जबाबदारी आहे पूर्ण पार पडताना दिसतो यष्टीरक्षक. हा चेंडू रुपेश जे गुडलेंचे चेंडू असतात अशा प्रकारचे चेंडू असतात, जर अशा प्रकारचे चेंडू टाकले तर मोठ्यात मोठे फलंदाज जखडून राहण्याची कामगिरी या ठिकाणी गोलंदाज करतात. हा सुंदर चेंडू होता पाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू शिमारसे जवळ या ठिकाणी जेलवाद. डीजे मास्टर मला त्या ठिकाणी तांत्रिक धन्यवाद डीजे. जे म्हटलं जातं ना मोबाईल ना ह्या दुनियेला पूर्ण वेळ लावलंय ह्या पद्धतीनं आमच्या डीजे मास्टरला वेळ लावलाय आणि तो पूर्णपणे मोबाईल गेलाय त्यामुळे त्याला त्याचं लक्ष ते मैदानात राहिलेलं नाही. असू द्या, काही मोबाईल मध्ये सुद्धा महत्वाची कामं असतात. निश्चित रूपेश मानसिक तणाव असू शकतो का त्याच्यावर काहीतरी आणि त्याच्यावर थोडा दृष्टी थोडासा त्याची चुकार होत आहे. सुंदर असं या ठिकाणी जेल पकडलाय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात सीमारेषा जवळ झेल पकडलाय. आता मात्र एक चांगला अनमोल हिरा प्रवीण घरत उत्कृष्ट खेळी केली त्याने एक चौकार एक षटकार मारून आपल्या संघाला मात्र चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवले. हा सुंदर मोकळ्याचा चेंडू नाना मोकळ पुन्हा पायचा हा हा आयुर्वेदिक षटकार. या ठिकाणी आतापर्यंत तिसरा षटकार ज्याच्या फळीतून निघालाय तो परत चिखलेकर सलामीचा सलामीर या षटकाराच्या साह्याने कालुंद्रे संघाची धावसंख्या निश्चित 32 धावेवर जाऊन पोहोचली आणि सुंदर खेळी करताना दिसतो, बहारदार खेळी करताना, आक्रमक फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडूची तपासणी केली जात आहे. चेंडू या ठिकाणी पाच झालेला आहे. खरोखर रुपेश ठाकूर एक मनोरंजन क्रिकेटचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोरंजित फलंदाज परत चिखलेकर सलामीचा सलामी जो स्ट्राईकला आला होता तीन षटकार मारून तब्बल आपल्या संघाला 32 घरामध्ये ठेवलं. वैयक्तिक 20 वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची 32 धावसंख्या होत आहे. पहिल्या चेतन मोकल यांनी 13 धावा दिल्या होत्या. नाना मोकल या चेंडूवर पुन्हा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावर हात झेल. धन्यवाद डीजे अनिल भोईर साहेब. आपण पाहतोय की जो गोलंदाज आहे नाना मोकल, जो नाना मोकलने एक षटकारावर जरी मार खाल्ला असला तरी दोन निर्धाव चेंडू आणि दोन मातबगार गडी ज्यात प्रवीण घरत आणि परेश चिखलेकर जी सलामीची जोडी त्याला फोडण्यात यश मिळलं तर नाना मोकल एक यशस्वी गोलंदाज करतोय. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ नाना मोकलने केला आणि त्यात दोन मातबगार गडी बाद करण्यात यश मिळालं तोच नाना मोकल. सुंदर पद्धतीचा हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परत चेंडू घेत आहे सीमर शेगार 4 धावांसाठी. बसुलाई
मास्तर रुपेश पाहायला मिळतं आपल्याला की या ठिकाणी गोलंदाजी करत असताना एक निर्धाव चेंडू टाकला जातो, दुसऱ्यावर षटकार घेतला जातो, कधी आउट केला जातो, कधी चौकार मारला जातो, परंतु कालुंद्रे संघ म्हणजे दमदार खेळी करताना दिसतो. या ठिकाणी आवाजाचा जो बादशाह सपकाल साहेब या ठिकाणी आलेले आहेत, रोशन सपकाल, खरोखरच ज्याच्या गोड मधुर वाणीने समस्त रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या समालोचनाचा जो प्रभाव पडलेला दिसतोय आणि त्यांच्या तमाम दर्शक रात्रभर मात्र या ठिकाणी चिकाटीने त्यांची समालोचनी ऐकूनच मॅच बघत असतात. ते रोशन सपकाल पुन्हा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सर्च मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाकडे. आता मात्र धाव संख्या साप आलाय तर त्याला कोण साप पकडणारा असेल, सर्प मित्र कोण असेल तर पुढे येऊन त्यांनी त्याला पकडून सुरक्षित जागी ठेव. कारण हा जो एरिया आहे सपाल साहेब रोशन की मला वाटत त्याच्याच एरियामध्ये आपण खेळ करतोय. इथे साप असणारा जर सर्प मित्र जर कोण असेल आलेत, मला वाटतं सर्प मित्र कोणतरी पुढे सरसावून आलेले आहेत, त्यांना विनंती असेल त्याला न मारता. आपले शिवाजीनगरचे सर्प मित्र आलेत, त्यांना विनंती आहे की विलंब पण नका लावू आणि लवकरात लवकर त्याला घेऊन जा बाटलीमध्ये. आमचा संकेत मोकल हा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि त्याच्या नजरेत तो साप आला आणि त्या सापाला उचललं गेलंय. आमचे काय यांचं नाव आपले महेंद्र पाटील, सर्प मित्र महेंद्र पाटील यांच्या हस्ते त्या सापाला उचललं गेलं आणि लगेचच ज्याच्यात जी कला आहे तो माणूस ती कला लगेच सादर करतो. बाकीच्याही नुसती गर्दी गेली, गर्दी करणारे जास्ती आणि काम करणारे कमी. आणि त्याच पद्धतीनं आमचे महेंद्र पाटील साहेबांनी काम केलं, त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून मी सहर्ष आभार मानतो ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. तर आपण बोलतोय मैदानात, मैदानात मच्छिंद्र मोकल हा गोलंदाज येतोय तर त्याला सामोर जातोय फलंदाज प्रशांत घरत. प्रशांत घरत हा पूर्णपणे चकलाय, एक निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज मच्छिंद्र मोकल याच्या माध्यमातून. मोकल फॅमिलीची हा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी साई संघ तर त्यांच्या समोर फलंदाजी करतोय मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ प्रवीण घरत आणि परेश चिखलेकर बाद झाल्यानंतर आता मात्र शेवटच्या क्षणी कुठेतरी दबावात्मक स्वरूपात फलंदाजी करतोय. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू खणून काढलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एक धावची त्याच्या चपलाईनं पूर्ण केले, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गावदेवी साई संघाच्या माध्यमातून. आणि एक धावेच्या मध्यनं धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 37. आतापर्यंत इतिहास पाहिला असता रुपेश ठाकूर की 60, 70, 69, 62 अशा धावा काढल्या होत्या, परंतु आत्ताच्या या षटकामध्ये हा चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर आयुर्वेदिक षटकार. चाळीस धावा मात्र या ठिकाणी कुठून काढलेल्या आहेत कालुंद्रे संघाने. आकाश गिरी याच्या फळीतून हा खणखणी षटकार निघाला होता. सुंदर पुढच्या पावलाचा फ्रंट फुटचा वापर केला मोकल फॅमिलीतून. हा सुद्धा मच्छिंद्र मोकल गोलंदाजी करतोय. चेंडू सरळ जातोय स्केअर लेग पंचच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्केअर लेग दिशेमध्ये पुन्हा एकदा सारस. या ठिकाणी आकाशगिरी मात्री आहाकार माजवणारी या ठिकाणी आग ओसतोय आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. सतत स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून, डीप स्क्वेअर लेग डोक्यावरून,
सारणांसाठी, सारणांच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते, धाव संख्या पोहोचते 49 घरामध्ये। या ठिकाणी कालुंद्रे संघाला समजणे एक ठिकाण रुपयाशी मुश्किल झालंय। कधी पहिला चेंडू मच्छिंद्र यांनी डॉट काढला, आता दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिली आणि लगातार ह्या दोन चेंडूवर दोन षटकार मारून आपले जे विचार मात्र स्पष्ट केलेत आकाशगिरी यांनी। आणि एक उत्कृष्ट दर्जेदार चेंडूची पूर्तता करा खरोखरच। आणि सर आपण पाहतोय जो आकाशगिरी हा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, गुणवंतवान खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच मोठे मोठे फटके पाहायला मिळतात। खरोखरच आपण जे शृंखला पाहिली खानावल्याच्या मैदानावर मागच्या आठवड्यामध्येच, या आठवड्यामध्येच डेची शृंखला 50 शृंखला होती आणि त्यात आकाशगिरीने अव्वल दर्जाची फलंदाजी केली होती। खरोखरच एक प्रशंसनामक फलंदाजी, मला असं वाटतं 5 चेंडूमध्ये 5 षटकार लागवले होते। आकाशगिरी हा फलंदाज तो षटकार आता एका पाठोपाठ एक असे दोन षटकार लगावून आपले इरादे स्पष्ट करतोय। पुन्हा एकदा ऑन द स्ट्राइक आकाशगिरी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मच्छिंद्र मोकल। निश्चितच तोच आकाशगिरी या ठिकाणी दोन षटकार एक चौकाराच्या मदतीने खेळतोय आणि 16 धावा मात्र त्याच्या धावफलकावर वैयक्तिक स्वरूपात लागलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे त्याचा क्रिकेट अबाधित दिसतोय। आकाशगिरी पुन्हा एकदा ब्लॉक मला चेंडू होता, चेंडू सरळ जातोय छत्रक्षाकामध्ये, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरणार आणि एक धावेवर मात्र निश्चित समाधान मानावं लागतो। एक धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचते कालुंद्रे संघाची 50। आकाशगिरी ह्या ठिकाणी आपली खेळ या ठिकाणी संपुष्टात येते। आकाशगिरी याची सुंदर प्रयत्न होता, कुठली आवश्यकता नसती। आकाशगिरी यांनी वैयक्तिक मात्र 16-17 धावांची बहारदार खेळी केली, एक चांगलं योगदान कालुंद्र संघाला त्याच्याकडून मिळत असताना अशा प्रकारची चूक रुपेश ठाकूर थोडीशी कधी कधी योग्य वाटत नाही असा प्रकारचा चांगला खेळाडू। परंतु मला वाटतंय हे शेवटचं षटक असणारे संघातील पहिल्या सत्रातला खेळ या ठिकाणी चालू आहे आणि मोकल फॉलो थ्रोच्या दिशेने चंडू सरळ सीमारेषेच्या जवळ फील्ड होतोय का पाहायचंय। हा सीमारेषेच्या बाहेर जातोय, पंच 4 इशारा करतायत। सबने देखा ये चौका फॉलो के दृश्य में 1 बाउंस सीमा के बाहर 4 रन के लिए लगभग स्कोर पहुंचता हुआ 54 के इस मकान पर और 55 रन की जरूरत जो कि उनको चेस करनी पड़ेगी गांव देवी साई को। खरोखरच धन्यवाद अनिल भोईर सर। आपण पाहतोय एक मोठी शृंखला मातबगार शृंखला। मैं तहे दिल से आह्वान करना चाहूंगा रोशन जो कि हिंदी समालोक के बादशाह इस रायखंड में, इसकी आवाज हर धड़कन में बैठे, हर एक के कानों में गूंजे, इनको मैं चाहूंगा कि यहाँ अपना माइक का भार संभाले और थोड़ा हमको छुटकारा दे। निश्चितच आमच्या समवेत आता जोडले गेले आहेत आमचे रोशन सकपाल सर। आपण पाहतोय रोशन सकपाल सर प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती कालुंद्रे संघानं धाव संख्या कुठून काढल्या ती 54 आणि 55 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे गावदेवी साई संघासमोर। गावदेवी साई संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संध्या आले, कॅश प्राइज आलंय ते म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। माननीय श्री सुजित पाटील साहेब साई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय। सुजित पाटील साहेब कासारभट, सुजित पाटील साहेब कासारभट यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी साई संघाच्या खेळाडूंना 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय। साई संघाची सलामीची जोडी 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात जाताना दिसते। संकेत मोकल आणि त्याचा साथीदारी समाधान गावड, संकेत मोकल आणि समाधान गावड आता कुठे एक वेगळा आडनाव पाहायला मिळाला साईच्या या खेळाडूंमध्ये। समाधान गावण आणि संकेत मोकल ही जोडी मैदानात जाताना दिसते। खरोखरच सुप्रीमो ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं की विश्वास इलेव्हन नारपोली हा संघ पॅक केला होता, आपले नारपोलीचे पॅकर होते।
आणि त्यामध्ये परेश चिखलेकर, संकेत मोकल, भाता संघाचा प्रवीण भोईर असे अनेक बलाढ्य आपल्या एरियामध्ये बलाढ्य खेळाडू त्या संघामध्ये घेऊन मुंबई ओपन सारख्या मातबगार संघांमध्ये त्यांना चान्स मिळाली हेच त्यांचं भाग्य. रुपेश, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे तमाम जे प्रेक्षक आहेत त्यांना 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन. आज 26 जानेवारी आहे म्हणजे आज 12:20 झालेले आहेत. 69वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रसंगी ज्याला असं म्हटलं जातं जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. आज मध्यरात्र झालेली आहे मित्रांनो आणि 26 जानेवारी हा दिवस उजळलेला आहे ज्या लोकांनी रक्ताची आहुती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्यासाठी या सामन्याच्या माध्यमातून या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सॅल्यूट करूया आणि घेऊन चलूया मैदानाकडे. निश्चितच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगणार आहे तो म्हणजे चांभारली विरुद्ध ओवले यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचा आहे. तर खरोखरच धन्यवाद डीजे. खरोखरच तब्बल 55 धावांचं योगदानाला सामोरं जाताना पहिल्या चेंडूवर चौकार लगावून आपले इरादे स्पष्ट केले संकेत मोकल या फलंदाजाना. आकाश गिरी याच्या पहिल्या चेंडूवर चौकार लागावला. 4 धावेनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं संकेत मोकल या फलंदाजाना. पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या साईडून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आकाश गिरी. मोठा बट्टा मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होण्याची शक्यता. संकेत मोकलच्या पारीचा अंत. धन्यवाद विजय. तर खरोखरच संकेत मोकल सारखा एक मातबगार फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाज आकाश गिरीला. आपण पाहायला असेल या मैदानावर जेव्हापासून सामने सुरू झाले तेव्हापासून जे जे मोठे मोठे मातबगार फलंदाज आहेत ते तंबूत जात आहेत. याच्या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं 52 संघाचा कल्पेश ठाकूर 0 धावेवर तंबूत गेला. त्याच्यानंतर राजू ठाणके फलसफे संघाचा 0 धावेवर तंबूत गेला. यावेळी मात्र साई संघाचा एक चमचमता तारा ज्याला ओळखलं जातं तो संकेत मोकल सुद्धा 4 धावेवर तंबूत परतला. आणि संकेत मोकल बाद झाल्यानंतर आलेला हा खणखणीत षटकार. तर खरोखरच अतिशय सुंदर फटका खेचला. आमचे गोरक्षित पवार जर असते इथे तर ते म्हटले असते की रामदेव बाबा पतंजली षटकार. अतिशय सुंदर षटकार लगावला फलंदाज समाधान गावंड. 6 धावेनं आपला अकाउंट ओपन केला. आकाशगिरीला एक षटकार आणि एक चौकाराचा चोप जरी बसला असला तरी संकेत मोकल सारखी मातबगार गडी बाद करण्यात यश मिळालंय. अतिशय बाहेरचा चेंडू, पंतांचा स्वर चेंडूचा इशारा आलाय. माननीय श्री सुजित पाटील साहेब कासारवड यांचा 200 रुपयाचा पारितोषिक मात्र जिंकलाय समाधान गावंड या फलंदाजानं. बक्षिसांची मात्र खैरात केल्या सुजित पाटील साहेब कासारवड. तर गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज आकाशगिरी. एक नावाजलेला उंच भरा असा गोलंदाज त्याच्या समोर खेळतोय फलंदाज समाधान गावंड. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते ती म्हणजे
गोलंदाज आकाश गिरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अर्णव इलावेन सांभाळले आणि आर्या ओवले संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरितच समालोचन कक्षात यायचं आहे. आता मात्र पूर्णपणे लाईन आणि लेंथ बिघडलाय. तो गोलंदाज आकाशगिरी खराब चेंडूचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आकाशगिरीच्या माध्यमातून एकंदरीत ह्या एक खराब चेंडूच्या माध्यमातून धाव संख्या झाली 12. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आले. नाणेफेकीचा कोल करतील मान्यश्री नरेश जाधव भोईर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल होतोय. रुपेश आपण बघितलं या गोलंदाजाचा खराब चेंडू नव्हता, त्याचा प्रयत्न होता इनस्विंग करण्याचा. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अगदी एखादा क्षेत्र इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आणि सर सभापती ट्रॉफी आहे. उद्या सकाळी वसंतदा काटवले यांना झेंडावंदन करायला सुद्धा जायला लागणार आहे. उद्या सकाळी म्हणजे आजच सकाळी, कारण 69वा प्रजासत्ताक दिन मित्रांनो आज आपला भारत देश आनंदात साजरा करणार आहे. आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय जबरदस्त खेळ इथे बघायला मिळतोय. साई विरुद्ध मंगलमूर्ती काळुंद्रे, अर्थात साई हा संघ पनवेल तालुक्यातलाच आहे, परंतु तसं बघायला गेलं तर पेनच्या अगदी जवळचा संघ. परंतु मंगलमूर्ती काळुंद्रे हा रायगड टेनिस मधला एक टॉप 10 चा संघ आहे. त्यामध्ये जर एक ताकदीचा खेळ करताना हा साई संघ नेहमीच आपल्याला या विभागात दिसतो, तर त्याचंही आपण हार्दिक अभिनंदन करूया. निलेश पाटील आरिवली यांच्याकडून आयोजकांसाठी 1100 रुपयाचं मानधन येणार आहे असं मला आताच फोन आलत. नितीन पाटील यांनी आताच फोन केलेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 12. निलेश पाटील आरिवली यांच्याकडून आयोजकांसाठी 1100 रुपयाचं मानधन येणार आहे, तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. उपसभापती ट्रॉफी 2018 मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकतोय फलंदाज आणि चेंडूची फेकी होते तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि या एक धावेच्या मदतीनं संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडते. 13 धावा होत आहेत धाव फटकावर. कैलास पाटील आमच्या बरोबर बसलेले आहेत आणि आमचे स्कोरर अतिशय जबरदस्त चाणाक्ष बुद्धीने आम्हाला प्रत्येक माहिती इत्यंभूतपणे पुरवत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनिल भोईर ज्यांची समालोचन ऐकून ऐकून आम्ही समालोचन शिकलो, ते आमच्या बरोबर आहेत आमचे गुरुवार्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनस्विंग केलं. बघा काय गोलंदाजांना मध्ये क्रेज आलेली आहे. कैलास पाटील आपण बघतोय, एक वेळ होती फास्टर गोलंदाजांची, आता बघा 4 पावलं धावून सुद्धा फलंदाजाला उभा ठेवतात. चांगल्या फलंदाजाला उभा ठेवणं ही जी कामगिरी असते ती गोलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळते. अतिशय जबरदस्त देखणी गोलंदाजी. बघा आत्ताही टप्पा टाकला मिडल स्टंप वर आणि चेंडू गेला ऑफ स्टंपच्या बाहेरून. आणि पुन्हा एकदा फलंदाज इथे मात्र पेस प्रसंगामध्ये पडला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आपण बघतोय मंगलमूर्ती कालुंद्रे संघ विरुद्ध साई या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय. सनी घरत गोलंदाजी मार्गवर. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, पुन्हा एकदा थांबून ठेवलंय फलंदाजाला. याला म्हणतात की कलायुक जादूगार, ज्याला म्हणतात एक जी हातातली जादू असते ती जादू दाखवण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी होतोय. आणि इथे मात्र उभा ठेवतोय फलंदाजाला, कोणत्याही मोठा फटका खेळून देत नाही. कर्फ्यू आणलाय धावसंख्येवर, धावसंख्या स्थिरावली आहे.
माय गॉड, आता मात्र मोठी डोकेदुखी झालेली आहे साई संघाचा हा फलंदाज. बॅक टू बॅक चार चेंडू डॉट काढतोय. अशा परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये साई संघ अडचणीत आहे. स्तुती करावी लागेल कैलास. अशा परिस्थितीमध्ये फक्त एक धाव दिली, पाच चेंडू निर्धाव टाकले या गोलंदाजानं. म्हणजे खरोखर साई संघ हा सुद्धा काय तुटपुंजा संघ नाहीये, ताकदीचा संघ आहे. अशा फलंदाजांना उभं ठेवणं ही एक मोठी कला आहे आणि ती कला सनी घरत याच्या गोलंदाजीमधून बघायला मिळाली. उभं ठेवलं फक्त एक धाव आणि या एक धावेनं मात्र समीकरण बदलतोय. धावफलकावर धावा आहे 13 दोन गड्यांच्या मोबदल्यात. तो नमस्कार आदाब सत श्री अकाल सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. 12 गेंदों में 42 रनों की जरूरत है. ऐसे में अगर देखा जाए तो नए गेंदबाज के रूप में प्रवीण घरत बहुत बड़ा नाम ये देखेगा. आड़ी पट्टे से खेलना चाहते थे बल्लेबाज. एक रन मिलेगी और से एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 14 रन स्कोर बोर्ड पर. आने वाली गेंदें बची है 11 और जीतने के लिए 41 रनों की जरूरत. अब लगभग नामुमकिन स्कोर यहां पे खड़ा है साई टीम के सामने. यहां पे मुमकिन करना है इस स्कोर को तो बल्ले को तलवार जैसी धार देनी पड़ेगी साई टीम के बल्लेबाजों को, तब जाकर इस मुकाबले को जीत पाएगी. तो गेंदबाज प्रवीण तैयार, उठा दिया इस गेंद को हवा में. इसी तरह से तलवार जैसी धार देनी पड़ेगी और वही बात दोहराई बल्लेबाज ने. दस गेंदों में 35 रनों की जरूरत है इस वक्त. बेहतरीन छक्का लगा था बल्लेबाज ने, लेकिन इस बार वाइड गेंद, खराब गेंद, अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ. कुल रन संख्या बन चुके 21, यानी कि 10 गेंदे. अब 34 रनों की जरूरत है जीतने के लिए. आने वाली 10 गेंदे 34 रन. गेंदबाज प्रवीण घरत, हियर इज नेक्स्ट वन. ओह माय गॉड, या फिर एक बार अब सबसे बाहर जाती हुई गेंद अंपायर द्वारा वाइड दर्शाई गई. 10 गेंदे अब 33 रनों की जरूरत है और स्वीन हो रही है, ज्यादा स्वीन, ज्यादा टर्न ले रही है गेंद. ओह ये एलईडी बेल्स झुकझुक की तरह चमचमाए और विकेट का बदल. अब मुसीबत में है मैं कहूंगा साई टीम, क्योंकि 9 गेंदों में 33 रन इतनी आसान बात नहीं है. बड़े शॉट लगाने होंगे, आसान बात नहीं है लेकिन नामुमकिन भी नहीं है इस वक्त मैं कहना चाहूंगा. क्योंकि अगर बल्लेबाजी के तौर पर अगर बल्ले को धार दी जाए, बड़े शॉट खेले जाए तो पॉसिबल हो सकता है एक दो छक्के आए बल्लेबाजी के तौर पर साई टीम के बल्लेबाजों द्वारा, तो ये मुकाबला मुमकिन हो सकता है. लेकिन क्या गेंदबाज मौका देंगे. टॉपिक लगा हवा में गेंद, वन फिंगर बिटवीन दिस कैच, यस इट इज टेकन, विकेट इज गॉन, साई हैव लॉस्ट द विकेट. काफी अच्छी गेंदबाजी प्रवीण घरत, काफी बड़ा तजुर्बा है. आज अगर देखा जाए तो यहाँ पे अनिल भोईर साहब रायगढ़ टेनिस रायगढ़ के लिए सीमित नहीं हो चुका है, महाराष्ट्र के लिए सीमित नहीं हो चुका है, देश के लिए सीमित नहीं हो चुका है, आउट ऑफ कंट्री दुबई में भी जाकर ये लोग खेल रहे हैं. तो इतना बड़ा रायगढ़ टेनिस क्रिकेट आगे बढ़ चुका है. रायगढ़ थाना
जिले में जो ताकत के साथ क्रिकेट खेला जाता है इसका जीता जागता उदाहरण यहाँ पे हमको देखने को मिल रहा है। टोटल अगर देखा जाए तो यहाँ पे विकेट जा चुकी है बेहतरीन गेंदबाजी प्रवीण घरत द्वारा, और एक ऑलराउंडर परफॉर्मेंस किस तरह से होता है उसका उदाहरण है। ये गेंद कार्पेट शॉट के सहारे वाइडिश लॉन्ग आर्म के क्षेत्र में तैनात खिलाड़ी जब तक थ्रो करे एक रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने, और इस एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर बोर्ड पर 23 रन। अब कुछ बनने वाला है तो यहां से स्टार्ट लेना पड़ेगा, यहां से पिकअप, यहां से 100 की रफ्तार लेनी पड़ेगी बल्लेबाजों को, नहीं तो या इस श्रृंखला से बाहर जाना पड़ेगा, क्योंकि इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं प्रवीण घरत जो रायगढ़ टेनिस के टॉप 10 खिलाड़ियों में से जाने जाते हैं, और ताकतवर गेंदबाजी अभी तक देखने को मिल रही है प्रवीण घरत द्वारा। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली अगर देखा जाए तो एक डीप पॉइंट में खिलाड़ी, ये लोअर फुल टॉस गेंद थी, अटैक करने का प्रयास लेकिन शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी ने इस गेंद को गैदर कर लिया। जब तक इथ्रो करे कोई रन लेने की गुंजाइश नहीं, वहीं पे कुल टोटल रन संख्या रुकी हुई 23 रन। पहली गेंदबाजी की थी आकाश गिरी ने, गेंदबाजी करते हुए पार्थिव की गेंदबाजी करते हुए 12 रन खर्च किए थे, 2 विकेट लिए थे जरूर लेकिन 12 रन खर्च किए थे। उसके बाद सनी घरत ने जो गेंदबाजी की तारीफ काबिल, एक रन दी, विकेट लेने में नाकामयाब हुए लेकिन एक रन दी। उसके बाद प्रवीण घरत ने 10 रन खर्च किए लेकिन 2 विकेट लिए। अब देखना होगा आखिरी गेंदबाजी रहेगी किसके हाथों में सौंपी जाएगी और कितने रन चाहिए। 6 गेंदों में अब जीतने के लिए जरूरत है 32 रन। हाउ इट इज पॉसिबल, लेकिन ऐसे कहा जाता है अंग्रेजी में कहावत है, एवरीथिंग इज पॉसिबल व्हेन यू आर बिजी बट एवरीथिंग इज नॉट पॉसिबल व्हेन यू आर लेजी। आप अगर किसी चीज को करने का थाम लो, एक आंखों में सपना हो, जज्बा हो दिल में, तो कुछ भी साबित कर सकते हो। ऐसे में गेंदबाज तैयार दूर वाली छोर से, ये उठा दिया, ये पहली गेंद के ऊपर अटैक 4 रन। पांच गेंदे 28 रनों की जरूरत है, और ऐसे कहा जाता है हिंदी में कि लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। देखना होगा हरदम कोशिश करते हुए अगर बल्लेबाज दिखेंगे तो शायद इस मुकाबले में जान ला सकते हैं वापिस। 5 गेंदों में 28 रनों की जरूरत है जीतने के लिए। उपसभापति ट्रॉफी 2018 हमारे वसंतदा काटावले साहब यहाँ पे बैठे, यूट्यूब लाइव टेलीकास्ट चल रहा है, सब यहाँ पे दर्शक क्रिकेट का आनंद ले रहे, सभी का मैं स्वागत करना चाहूंगा। और स्पेशली थैंक्स फॉर दिस ऑर्गेनाइजर बिकॉज वेरी ब्यूटीफुल ऑर्गेनाइज इन दिस टूर्नामेंट, बिग ग्राउंड एंड बिग ट्रॉफी एंड ऑल इज वेल। सो वंस अगेन स्पेशली थैंक्स फॉर दिस ऑर्गेनाइजर। अली चलूंगा मैदान की तरफ, 5 गेंदे और जीतने के लिए अब जरूरत है। ये गेंद कार्पेट शॉट के सहारे खेल दिया वाइडिश लॉन्ग आर्म की तरफ, कितने रन मिलते हैं देखना होगा, एक ही रन मिलेगी, बस एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर बोर्ड पर 28 रन। 4 आखिरी गेंदे बची, अब 4 गेंदों में क्या कारनामा होता है, या तो बाहर जाएगी कालुंद्रा टीम या तो साई टीम। 4 गेंदों में 27 रनों की जरूरत है, अब लगभग जीत के दरवाजे मैं कहूंगा कालुंद्रा टीम के लिए खुल चुके हैं, क्योंकि 3 गेंदों में 26 रन इम्पॉसिबल टारगेट है। यहां से कोई चमत्कार होगा तब जीत पाएगी बल्लेबाजी करने वाली साई टीम, लेकिन क्रिकेट को क्रिकेट में ऐसे बहुत कम मर्तबा चमत्कार देखने को मिलता है। अनिल भोईर, हमने देखा है कि ऐसे चमत्कार बहुत कम होते हैं।
ये देखिएगा ये गेंद फाइन लेग बाउंड्री रन के पास खेला है, जब तक थ्रो करे एक रन बनेगी और इस एक रन के साथ अब तीन गेंदे और 26 रन 25 नॉट अ पॉसिबल। जीत के दरवाजे बिल्कुल खुल चुके हैं बल्लेबाज गेंदबाजी करने वाले मंगलमूर्ति कालूंद्रा टीम के लिए। अब औपचारिकता बची है साई टीम के लिए, कोई जान नहीं बची इस मुकाबले में। लोअर फुल टॉस गेंद अटैक हुआ था मिड विकेट क्षेत्र में तैनात खिलाड़ी, जब तक थ्रो करे एक रन बना लिया है। चार रन माफ कीजिएगा। औपचारिकता बची है इस मुकाबले में, आखिरी गेंद बची है, बड़ा शॉट खेलने का प्रयास था और इसी के साथ ये मुकाबला समाप्त हो चुका है। इस मुकाबले को जीता है मंगलमूर्ति कालूंद्र टीम ने और इस श्रृंखला से बाहर गई साई टीम को भी हार्दिक बधाई देना चाहूंगा। विश्व में ने बेस्ट ऑफ लक फॉर दिस क्रिकेट सीजन 2018 फॉर ऑल ऑफ क्रिकेट प्लेयर एंड इस कैप्टन सपोर्टर्स एंड माय ऑल ऑफ फ्रेंड्स। समाधान गावन आणि एक मारला प्रशांत मोकल, समाधान गावन प्रशांत।